स्वागत आहे सर्वांचा आपलं युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा शिक्षक भरती दोन हजार तेवीस संदर्भात खूप महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा शिक्षक भरती संदर्भातल्या सर्व नवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पाहूया आजची अपडेट तर शिक्षक भरती जो रिझल्ट आहे तो पेंडिंग आहे आणि याच रिझल्टच्या लवकरात लवकर लावण्यासंदर्भात मागणी केली जात आहे आणि अन्यथा जर रिझल्ट लवकरात लवकर लागला नाही तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे कोणी दिलेला आहे हा आंदोलनाचा इशारा ही अपडेट आपण पाहूया तर पहा युवाशाही संघटनेच्या माध्यमातून या अगोदर देखील दे, शिक्षक भरतीच्या निकाला संदर्भात एक पत्र प्रसिद्ध केलेलं आहे पाठवलेलं होतं आणि युवा शक्ती संघटनेच्या माध्यमातून आणखीनही ही मागणी केली गेलेली आहे जी आहे शिक्षक भरतीच्या निकालासंदर्भात तर आहेच परंतु राज्यामध्ये जी शिक्षक भरती होणार आहे या शिक्षक भरती संदर्भात देखील युवाशाही संघटनेच्या माध्यमातून नवीन मागणी करण्यात आलेली आहे आणि ही जर मागणी पूर्ण झाली नाही तर त्या संदर्भात त्यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती पहा शालेय विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता व डी एड बी एड सीई टी सी टी एट सी टी ई टी पात्रताधारकांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याकरता शिक्षकांची पासष्ट हजार पदे राज्यात रिक्त असताना त्यातील चौतीस हजार पदे ही तात्काळ याच भरती प्रक्रियेमध्ये भरण्यात यावी त्यासाठी पहिली तर आ, ही जी चौतीस हजार पदे आहेत ती तात्काळ याच भरती प्रक्रियेमध्ये भरण्यात यावी त्यासाठी पहिली ते आठवी व नववी ते बारावी अशा दोन टप्प्यामध्ये ही भरती प्रक्रिया राबवून जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्षात नवीन उमेदवारांना रुजू करावे अन्यथा राज्यस्तरीय सर्व डी एड बी एड सी टी टी तसेच ई टी पात्रताधारकांना सोबत घेऊन आंदोलनाचा किंवा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवाशाही संघटनेच्या माध्यमातून दिलेला आहे आणि या संघटनेची ही जी मागणी आहे ती अगदी अगदी रास अशा प्रकारची मागणी आहे पहा राज्यामध्ये जवळजवळ चार पाच वर्ष झालं पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे की शिक्षक भरतीची प्रक्रिया झालेली नव्हती शिक्षक भरती झालेली नव्हती जी दोन हजार सतरामध्ये शिक्षक भरती घेण्यात आलेली होती त्या त्या शिक्षक भरतीमधील अनेक विद्यार्थ्यांचे अद्यापही जे आदेश आहेत ते त्यांना मिळालेले नाहीत अशा प्रकारची ही जी भरती आहे ती संपूर्णपणे पूर्ण झालेली आहे असं आपण म्हणू शकत नाही दोन हजार सतराची आत्ता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नवीन शिक्षकांची भरती होणार असल्याची माहिती आपल्याला देण्यात आलेली होती आणि या ठिकाणी पहा चौतीस हजार शिक्षकांची पदे भरण्यात यावीत अशी मागणी युवाशाही संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये राज्यामध्ये पासष्ट हजार ही जी पदसंख्या रिक्त आहे शिक्षकांची त्यातील ही चौतीस हजार पदे पहिल्या टप्प्यामध्ये भरण्यात यावीत त्या पहिल्या टप्प्यामध्ये जो शिक्षक भरती चौतीस हजार पदांची होणार आहे त्यामध्ये पहिली ते आठवी व नववी ते बारावी अशा प्रकारचे एकूण दोन टप्पे तर पहिला टप्पा असणार आहे पहिली ते आठवी आठवीच्या शिक्षकांसाठी किंवा आठवींच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिक शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी हा पहिला टप्पा असणार आहे म्हणजेच या पहिल्या टप्प्यामध्ये पहिली ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षकांची नेमणूक किंवा शिक्षकांची भरती करण्यासाठी युवाशाही संघटनेच्या माध्यमातून मागणी केलेली आहे जर ही मागणी झाली नाही पूर्ण झाली नाही तसेच या मागणीमध्ये त्यांनी आणखीन पुढे सांगितलेलं आहे की चौतीस हजार शिक्षकांची ही पदभरती करून या पदभरतीमध्ये जून महिन्यामध्ये नवीन शिक्षकांना म्हणजेच यावर्षी जे अभियोगतामध्ये पात्र ठरतील त्या विद्यार्थ्यांना त्या भावी शिक्षकांना जूनमध्ये थेट शाळेमध्ये रुजू करण्यात यावे जर असं झालं नाही तर डी एड आणि बी एड धारक तसेच सी टी टी पात्र सी ए टी पात्र जे काही उमेदवार असतील राज्यामधील या सर्व उमेदवारांना एकत्र घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल अशा असा जो नवीन इशारा आहे तो युवाशाही संघटनेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तुम्ही जर सी टी टी किंवा सीई टी पात्र असाल डी एड बी एड असाल तर तुम्ही देखील या गोष्टीचं समर्थन क समर्थन कर आ, कराल कारण पहा ही जी मागणी आहे ती अगदी योग्य अशा प्रकारची आहे नक्कीच तुमचाही याला सपोर्ट असेल तर विद्यार्थी मैत्रिणींनो शिक्षक भरती संदर्भातल्या अशाच नवीन सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील तुम्ही शिक्षक भरतीची तयारी करत आहात तुम्हाला येणाऱ्या रिझल्टसाठी शुभेच्छा हे टेटचा निकाल लवकरच लागेल तसेच पाहतो मी शिक्षक शिक भरतीसह हो, इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर सरळ सेवा भरतीमध्ये महत्वाचा एक विषय असतो तो म्हणजे चालू घडामोडी चालू घडामोडी या विषयातील पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला दोन हजार तेवीस या वर्षाचं जे पुस्तक आहे ते उपयुक्त ठरेल हे पुस्तक तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती सरसेवा भरतीच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे या पुस्तकामध्ये ऑनलाईनर स्वरूपाच्या डे टू डे चालू घडामोडीचा समावेश आहे पुस्तकाची वैशिष्ट्ये पहा तारखेनुसार दररोजच्या चालू घडामोडीवर ऑनलाईनर स्वरूपात प्रश्न दिलेले आहेत पोलीस भरतीसह सरसेवा भरतीच्या सर्व स्पर्धा स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे हे पुस्तक आहे चालू घडामोडीचा एकही प्रश्न तुम्हाला या पुस्तकाच्या बाहेरचा येणार नाही चालू घडामोडीमध्ये पैकीच्यापैकी गुण मिळवण्यासाठी अत्यंत दर्जेदार अशा प्रकारचं हे पुस्तक आहे विजयपद पब्लिकेशन या ठिकाणचं हे पुस्तक जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आहे तसेच सॅम्पल कॉपी जर पाहिजे असेल तर त्याची देखील लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करा या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती धन्यवाद